दिग्रस तालुक्यातील रामनगर शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतातून RNS कंस्ट्रक्शन कंपनीचे 3 डंपर अवैधरित्या मुरुम उत्खनन करीत मोठ्या प्रमाणात चोरी करून लाखो रुपयांचा चुना महसूल विभागाला लावत असून मोठ्या प्रमाणात चोरी करून ओव्हरलोड वाहतूक करीत शासनाला लाखो रुपयांचा महसूल विभागाला चुना लावत असल्याचे दिसून आले. भावना गवळी यांचे समर्थक दीपक फिसके यांनी अवैध उत्खनन करीत असल्याची माहिती तहसीलदार दिली. त्यावरून तहसीलदार राजेश वजिरे यांच्या आदेशाने नायब तहसीलदार व्हीजी इंगोले, तलाटी इंगोले व अशोक साबळे यांनी जुन्या पेट्रोल पंपाजवळ अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या 3 डंपरला थांबवून कागदपत्राची तपासणी केली असता ते अवैधरित्या आणि नियमांची पायमल्ली करीत अवैध उत्खनन करून वाहतूक करीत असल्याचं तपासणीत उघड झाले. तेव्हा हे 3 डंपर दिग्रस तहसीलला जप्त करून कारवाईसाठी लावण्यात आले. तहसीलदार राजेश वजिरे यांनी वाहतूक शाखा यवतमाळ यांच्याकडे ओव्हरलोड वाहतूक याबाबत तपासणी व कारवाई करण्यासाठी पत्र पाठवले. त्यावरून एकूण 3 डंपरवर 2,11,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे RNS कंपनीसह इतरही अवैध उत्खनन करून ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांचे धाबेदान आणले आहेत. संदीप भगत, स्टार महाराष्ट्र न्यूज, दिग्रस.